उदण्याहून शिवाजी महाराज सुरतेच्या दिशेने पुढे पुढे येत असल्याची खबर सुरतेत उठली आणि खरोखरच महाराज एव्हाना सुरतेच्या उंबरट्यावर येऊन पोहोचले होते. शिवाजी महाराज भली मोठी फौज घेऊन येत आहेत आणि ते सुरत लुटणार आहेत अशी बातमी सर्वत्र पसरल्यावरती मात्र सुरतेत एकच गोंधळ उडाला. इनायत खानाने शहराच्या रक्षणाची काहीच व्यवस्था केलेली नव्हती. तो आपल्याच घमेंडीत वावरत होता. त्याला वाटलं होतं की शिवाजी आपल्या दमदाटीच्या खलिट्यापुढे नमून पळून जाईल, पण उलट शिवाजीराजांनी त्याच्याच वकिलालाच कैद केले होते आणि ते आता मोठ्या फौजेसह चालून येत होते. हे जेव्हा इनायत खानला समजले तेव्हा त्याची घाबरकुंडी उडाली. सुभेदार इनायत खान आपल्या 1000 घोडेस्वारांसह भर शहरातून धावत धावत सुरतेच्या किल्ल्यापाशी आला. घोडे तोफांच्या संरक्षणाखाली उभे करून तो किल्ल्यात शिरण्याच्या तयारीत राहिला. त्याच्या पाठोपाठ आलेले सर्व सरकारी अधिकारी मात्र केव्हाच किल्ल्यात पोहोचले. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी बड्या व्यापाऱ्यांची एकच गर्दी उडाली होती. व्यापाऱ्यांचा केविलवाणा लकडा खानापुढे चालला होता की वाटेल तेवढे पैसे देतो पण आम्हाला वाचवा असे ते म्हणत होते. तेव्हा त्या महादूर्त इनायत खानाने मोठमोठ्या रकमांची लाच घेऊन सुरतेच्या किल्ल्यात बायका पोरांसह आश्रय देण्याचे वचन त्यांना दिले. तेव्हा व्यापारी आपल्या बायका पोरांसह व शक्य तेवढ्या संपत्तीसह किल्ल्याच्या दरवाजापाशी एकदम गोळा झाले. ॲबिसिनियाचा एक राजकीय वकील किल्ल्याच्या दरवाजापुढे खानाला विनवित होता की मला आत घ्या, पण त्याला आत घेण्यात आले नाही. तो बिचारा पळत पळत माघारी आपल्या सराईत गेला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या वखारीच्या बाजूनी टापांचे खाडखाड आवाज असे ऐकू येऊ लागले. इंग्रज अधिकारी जॉर्ज ऑक्झेंड्रन याने 200 इंग्रज व 50 स्थानिक शिपायांचा यावेळी शहरातून रूट मार्च काढला होता. ड्रम ट्रम्पेटच्या तालावर शहराच्या मुख्य रस्त्यावरून पथसंचलन केले होते. ही मिरवणूक शहरभर फिरून किल्ल्याजवळून पुन्हा आपल्या वखारीकडे परतली. 1000 स्वार हाताखाली असलेल्या मोगलांचा सुभेदार इनायत खान शौर्याच्या पोकळ गप्पा मारता मारता किल्ल्यात निघून गेला आणि केवळ 250 लोक असलेला गोरा व्यापारी रूट मार्च करून आपल्या धैर्याचे प्रदर्शन करत होता. शिवाजी आलाच तर आपण त्याच्यावर हल्ला करण्यासाठी सिद्ध आहोत अशी बढाई देखील जॉर्ज ऑक्झेंड्रनने मारली होती. त्या मानाने डच लोक जास्त हुशार होते. त्यांनी सांगितले की आम्ही मरेपर्यंत संरक्षण करू, परंतु हल्ला आला तर त्याचा प्रतिकार करण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही. शिवाजी महाराज बुऱ्हाणपूर दरवाजाबाहेर येऊन दाखल झाले होते. उगाचच नुकसान होऊ नये म्हणून आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे महाराजांनी पुन्हा आपली 2 माणसे पत्रासह सुभेदार इनायत खानाकडे पाठवली. हाजी बेग, बहेरजी बोहरा आणि हाजी कासम सुरतेच्या या 3 विख्यात व्यापाऱ्यांनी जातीने आपल्यासमोर उभे राहून सर्वांच्या वतीने खंडणीचा ठराव करावा आणि त्यासाठी सुभेदाराने आपल्या भेटीस यावे, अन्यथा सर्व सुरत शहर आग आणि तलवारीला बळी पडेल असा निरोप महाराजांनी पाठवला होता. परंतु अशा परिस्थितीतही महाराजांची मागणी नामंजूर करून काहीही उत्तर न देता इनायत खान किल्ल्यात लपून बसला, किल्ल्याचा दरवाजा बंद करून घेतला आणि असुरक्षित असे सारे सुरत शहर अलगत महाराजांच्या ताब्यात आले. शहरातून कोणीच तहासाठी येत नाही हे पाहून महाराजांनी आपल्या सरदारांना शहरात घुसण्याचा हुकूम दिला. सुरतेच्या वेशीबाहेर असलेल्या बागेत महाराजांसाठी एक शामियाना उभारला होता. महाराज शामियान्यातच होते. भोवती मावळे मंडळी आणि इतर अंगरक्षक होते. भयंकर दरडावण्या आणि आसुडांचे तडाखे घराघरातून ऐकू येत होते. श्रीमंत मालकांना मराठे मुकाट्याने धन देण्याबद्दल सुरुवातीला विनवित होते. नाही धन, संपले धन, एवढेच आहे असे खोटे खोटे सांगू लागले की आसुड्याचे 2-4 तडाखे हाणले किंवा भाल्याची टोचणी दिली की लगेच भराभर जवाहिरांचे डबेच्या डबे त्यांच्या पुढे हजर होत होते. तिजोऱ्या धडाधड फुटत होत्या. मराठे थैल्याच्या थैल्याभरून महाराजांपुढे नेत होते. प्रत्येक क्षणाला महाराजांपुढे ढीक चढत होता. मराठा स्वारांच्या ताब्यात एक गोरा इंग्रज गवसला. त्याचे नाव अँथनी स्मिथ. त्याला वाटेत मराठ्यांनी धरला आणि लगेचच मुसक्या बांधून महाराजांच्या पुढे हजर केला. निरनिराळ्या सरायातून लोक उतरले होते. मराठ्यांनी सरायांवर धाडी घातल्या आणि त्यातील पाहुणे मंडळींचा खरपूस समाचार घेतला. त्याच्यातच ॲबिसिनियाचा वकील सापडला. वास्तविक तो दिल्लीला लवकर जाणार होता, परंतु एक दिवस अगोदर तो सुरतेला आला होता. त्या मराठ्यांच्या टोळीच्या म्होरक्याला समजले की तो ॲबिसिनियाचा वकील आहे.
म्हणजे आमच्या राज्यातील लेकीसुना आया बहिणींवर धाडी घालून त्यांना गलबतात कोंबून ज्या देशाचा गुलाम म्हणून विकायला पाठवतात त्या देशाचा हा वकील औरंगजेबाला भेटायला जाण्यासाठी आला आणि सुरतेत उतरला. मग याला महाराजांपुढे उभे केलेच पाहिजे असे म्हणून त्यांनी त्याला महाराजांपुढे नेले. औरंगजेबासाठी हप्शी बादशहाने दिलेला खास नजराना त्याने बरोबर घेतला होता आणि तो घेऊन तो महाराजांकडे आला. महाराजांपुढे अगदी विनम्र भावाने त्याने तो महाराजांना देऊन टाकला. महाराजांनी या वकिलाची ताबडतोब सुटका केली. डचांनी आपल्या वखारीचा दरवाजा बंद केला न केला तोच त्यांनाही शहराच्या काही भागातून ज्वाला भडकलेल्या दिसू लागल्या. शिवाजी आलाच तर त्याच्याशी दोन हात करण्याची भाषा बोलणारे इंग्रजही आपल्या वखारीत आता भयभीत होऊन बसले होते. पाहता पाहता सुरत पेटू लागली. महाराजांच्या आक्रमणामुळे भयंकर भयभीत झालेले सुरतकर घरदार सोडून पळून जाऊ लागले होते. एरवी गजबजलेल्या 2 लाख वस्तीच्या सुरतेत आता जेमतेम 20,000 लोक शिल्लक राहिले होते. सुरतेचे सर्व रस्ते ओस पडले होते. मराठ्यांना कुठेच प्रतिकार होत नव्हता. मराठे आता संबंध शहरभर पसरले. त्यांचे धाडस एवढे विलक्षण होते की ते किल्ल्याच्या अवतीभोवती खुशाल हिंडत होते. खान आत किल्ल्यात लपून बसला होता. किल्ल्याला लागूनच मोगलांचे जकात घर होते. किल्ल्याच्या तटाभुर्जांवरून सटकलेल्या मराठ्यांनी आपला मोहरा या जकात नाक्याकडे वळवला आणि ते जकात घर मराठ्यांनी मनसोक्त लुटले. मराठ्यांच्या नशिबाने सुरतेच्या जकात घरात अगणित संपत्ती जमा झाली होती. ही संपत्ती महाराजांपुढे जमा करण्यात आली. या जकात घरापुढे इंग्रजांचा काही माल पडला होता त्याचाही मराठ्यांनी फन्ना उडवला. मराठी धाड एका फार मोठ्या घराकडे वळली. इंग्रजांच्या वखारीच्या जवळच हाजी सय्यद बेगचे टोलेचंग घर होते. घरात पैसा खूप होता, माणसे मात्र नव्हती. ती किल्ल्यात जाऊन बसली होती. मराठ्यांनी हाजीच्या घराचा दरवाजा फोडला आणि घर साप लुटले. तिकडे छोट्या छोट्या टोळ्या करून मराठ्यांची घरफोडी व लूट सुरूच होती. किल्ल्यातील सैन्य बाहेर येऊ नये म्हणून मराठ्यांनी किल्ल्यावर गोळीबार करून चांगली दहशत निर्माण केली होती. डचांचे 2 नोकर महाराजांच्या छावणीकडे बातमी काढण्यासाठी सकाळी गेले होते. त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले होते. त्यांच्यापैकी शिवाजी महाराजांना एकाने राजापूरला पाहिले होते. तेव्हा महाराजांबद्दल त्याला खात्री पटली आणि तो आलेला सेनापती दुसरा तिसरा कोणी नसून शिवाजीच आहे याविषयी कोणताही संशय राहिला नाही. महाराजांची छावणी स्मशानभूमीपासून शहा बेगम बागेपर्यंत उघड्यावर पसरलेली होती. सुरत शहराबाहेर असलेल्या या छावणीत महाराजांचा शामियाना व्यतिरिक्त एकही तंबू नव्हता. दिवसा महाराज एका झाडाखाली बसलेले अस त्यावेळी उन्हापासून बचाव व्हावा म्हणून बिनकानातीचे एक पाल तेवढे महाराजांच्या डोक्यावर अंतरलेले होते. अँथनी स्मिथला कैद करून ठेवल्यानंतर महाराजांनी आपला एक नोकर इंग्रज वखारीकडे पाठवला आणि जे अँथनीला आधी सांगितले होते तेच महाराजांनी जॉर्ज ऑक्झेंड्रन याला सांगून पाठवले. तेव्हा ऑक्झेंड्रनने महाराजांना कळवले की अँथनीची सुटका करून आम्हाला इतर काही त्रास होणार नसेल तर आम्ही स्वतःच्या संरक्षणाशिवाय इतर कुठलीही हालचाल करणार नाही. म्हणजे आता ऑक्झेंड्रनची पूर्वीची बडायांची भाषा निवळली होती. इंग्रजांची लबाडी महाराज जाणत होते पण आता जर त्यांना संपत्ती लुटायची म्हटली तर ह्यांच्या चिमुटभर पैशांसाठी माणसे आणि महत्त्वाचा वेळ फुकटचा खर्चावा लागणार होता. शिवाय इंग्रजांपाशी 6 तोफा आणि 250 बंदुका सज्ज होत्या. तेव्हा आपण आता लढायला आलेलो नाही, संपत्ती नेण्यासाठी आलो आहोत. हे जाणून महाराजांनी या गोऱ्या व्यापाऱ्यांच्या आत्ता नादी लागायचे नाही असा हुकूम आपल्या लोकांना दिला होता. तरी देखील अँथनी स्मिथला महाराजांनी सोडले नव्हते. आजच्या दिवसात शहराच्या मध्यभागी थोड्या आगी लागल्या होत्या पण फार मोठी विशेष जाळपोळ झाली नव्हती. संपत्ती मात्र खूप मिळाली होती. अनेकांना कैद करून ठेवले होते. महाराजांच्या तळावर खूप गर्दी झाली होती. मावळे लूट आणत होते, थैल्या भरल्या जात होत्या. महाराजांनी प्रत्येक गोष्ट अगदी दक्षतापूर्वक आखली होती. सुरतेच्या सभोवती त्यांनी आपले नजरबाज गुप्तहेर पेरले होते. जर कुठून काही धोका उत्पन्न झाला किंवा मोगलांची फौज येऊ लागली तर निदान कमीत कमी 1 दिवस अगोदर ही खबर आपल्याला मिळाली पाहिजे ह्या हेतूने त्यांनी ही व्यवस्था केली होती. पहिल्याच लुटीत मोठाच लाभ झालेला होता. 2 व्यापारी 30 पिंपे संपत्ती घेऊन तापी नदीच्या पलीकडे पळून जाण्याची खटपट करत होते. ही 30 पिंपे संपत्ती म्हणजे निव्वळ सोने होते. मराठ्यांनी ती ताब्यात घेऊन सर्वच्या सर्व पिंपे महाराजांपुढे अगदी व्यवस्थितपणे दाखल केली.
रात्र झाली होती. मशाली पेटून मराठे शहरात धुमाकूळ घालत होते. अहोरात्र लुटीचे काम चालत होते. गुरुवार दिनांक 7 जानेवारी 1664 हा दिवस उजाडला. सकाळी मराठ्यांच्या टोळ्या नव्या उत्साहाने लुटीला लागल्या. त्या दिवशी पहिली झडप पडली ती बहरजी बोहरांच्या राजेशाही प्रासादावर. वलंदेजांच्या वखारीजवळ बहरजींचा वाडा होता. बहरजींची संपत्ती 80 लाख रुपयांची होती आणि तो स्वतः आपल्या बायका मुलांसह किल्ल्यात पळाला होता. मराठे बहरजींच्या वाड्यावर गेले. दरवाजा फोडून ते आत घुसले. त्यांना खूप सारी दौलत तिथे त्यांना मिळाली. 28 शेर नुसते मोती त्यांना तिथे मिळाले. अशी ह्या लुटींची मोजणी आणि वर्गवारी चालू असताना शामियान्यात एक विलक्षण गोष्ट घडली. सकाळीच सुभेदार इनायत खानाने एका तरुणाला किल्ल्यातून काही तडजोडीच्या बोलणी करण्याच्या निमित्ताने महाराजांकडे पाठवले. तेव्हा महाराज लुटीच्या शामियान्यात बसले होते. हा तरुण वकील किल्ल्यातून निघाला आणि महाराजांच्या खास तळावर येऊन दाखल झाला. त्याची चौकशी झाली. त्या तरुणाने अगदी दरबारी अदबनी सांगितले की सुरतेच्या सुभेदाराने मला वकील म्हणून शिवाजी महाराजांच्या मुलाखतीला पाठवले आहे. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी इथे आलो आहे. महाराजांच्या रितसर परवानगीनेच तो तरुण आत आला आणि महाराजांपुढे दाखल झाला. त्यांनी वकिलाची विचारपूस केली. वकील म्हणाला की इनायत खानाने आपल्यासाठी काही अटी पाठवल्या आहेत. या अटी वकिलाने महाराजांना सांगितल्या. परंतु महाराजांना त्या अटी मुळीच मान्य होणाऱ्या नव्हत्या. शिवाय आम्हाला अटी घालणारा हा कोण? महाराज चिडले. त्यावर वकील महाराजांना म्हणाला की मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. असे म्हणून तो झरकन पुढे आला आणि क्षणात त्याने लपवून आलेले कट्ठ्यार काढून एकदम महाराजांवर झडप घातली. त्या कट्टारीचा रोग महाराजांच्या काळजावर होता. त्याने उगारलेल्या कट्टारीचा वार काळजावर बसणार इतक्यात विजेच्या वेगाने एका तलवारीचा घाव खाडकन त्या वकिलाच्या उसळत्या हातावर बसला आणि तो कट्ट्यारीसह हात वरच्यावर उडाला. त्यानंतर मात्र भयंकर गोंधळ छावणीत आणि छावणीबाहेर उडाला. चिडलेल्या मराठ्यांनी यावर कशाप्रकारे संताप व्यक्त केला आणि ती भयानक परिस्थिती शिवाजीराजांनी ज्या पद्धतीने निभावून नेली त्यातून शिवरायांच्या व्यक्तिमत्वाच्या अलौकिक औदार्याचे दर्शन सर्वांना घडून आले. शिवाजी महाराज आणि त्यांचे औदार्य जगाच्या पाठीवरील इतर जगजेतांपेक्षा कसे सरस होते हे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहूया. इनायत खानाने वकिलाशी बोलणी करण्याच्या आमिषाने मारेकारी पाठवून असा हा दागाबाजीचा प्रकार केल्यामुळे महाराजांचे लोक सहसा पिसाळून गेले. त्यांची माती भडकली. चिडलेले मराठे आता दुप्पट जोमाने सुरतेत धुमाकूळ मांडू लागले. गल्ली गल्लीतील आणि हमरस्त्यावरील तेलाची दुकाने धडाधड फोडण्यात आली आणि बुदलेच्या बुदले तेल रस्त्यावरून घरांच्या आगीत फेकून देण्यात आले आणि आगीचा भडका आणखीनच भीषणपणे भडकवण्यात आला. शहरात अक्षरशः आगीचा डोंब उसळला. मराठे लोक एकमेकांना हाका मारीत घरी फोडीत होते, लुटीत होते आणि आग लावित होते. बहरजी बोहराचा वाडा देखील वलंदेजांच्या वखारीजवळ होता. तोही धडाधडा पेटला. आता सर्व शहरभर धूरच धूर पसरला होता आणि रस्त्यावर मराठेही स्वार कैद्यांना फटके मारत नेत होते. इंग्रज वखारीला लागून हाजी सय्यद बेगचा वाडा होता. मराठ्यांनी हा वाडा फोडून जाळून पोळून स्वच्छ केला. इंग्रज वखार आणि हा वाडा यांच्यामध्ये मात्र एक भिंत होती. त्यामुळे इंग्रजांना भीती वाटली आणि त्यांच्या वखारींवर संकट कोसळणार असे वाटून त्यांच्या ऑक्झेंट्रन या मोर्क्याने आपल्या संरक्षणासाठी काही शिपाई पाठवले. त्यामुळे मराठी आणि इंग्रज या शिपायांमध्ये थोडी चकमक उडाली. तेव्हा इंग्रजांनी मराठ्यांशी झटापट केल्याचे ऐकून मराठ्याने आपल्या कैदेत असलेल्या अँथनी स्मिथकडून इंग्रजी प्रेसिडेंटच्या नावाने एक पत्र लिहून घेतले. इंग्रजांनी अशा प्रकारे हालचाल केल्यास त्यांची वखार धुळीला मिळवली जाईल आणि एकही इंग्रज जिवंत ठेवणार नाही हे पक्के ध्यानात असू द्या. महाराजांच्या या धमकावणीचा योग्य परिणाम झाला. त्यानंतर मात्र इंग्रजांनी हल्ला किंवा प्रतिहल्ला केला नाही. याच अवस्थेत शुक्रवार दिनांक 8 जानेवारी 1664 हा दिवस उजाडला. लुटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम जे सुरू होते ते शुक्रवारीही तसेच चालू होते. शुक्रवारी रात्र संपत आली तरीही उरली सुरली लूट जमा होत होती. महाराजांची छावणी लूट भरून नेणारे मजूर बैल शिपाई कैदी यांनी गजबजून गेली होती. शिपाई लुटीचा ऐवज महाराजांजवळ रिता करत होते आणि तिची वर्गवारी करून थैलीत भरत होते. अशा लुटीच्या थैली 3000 मिळून होत्या.
यात सोने, चांदी, हिरे, मोती आदी जड जवाहीर फक्त होते. असे सारे मौल्यवान जिन्नस तेवढे स्वराज्य कोशासाठी महाराज ठेवून घेत होते आणि उरलेल्या अन्य वस्तू आपले शिपाई व बाजूला असलेले गोरगरीब यांना वाटून टाकत होते. शनिवारच्या पहाटे महाराज सर्व सरदारांना आवराआवरीचे हुकूम देत होते. तेवढ्यात सुरतेच्या आसपासच्या प्रदेशात पसरलेले पहिल्याच दिवशी पेटाळलेले महाराजांचे हेर धावत धावत सुरतेत आले आणि महाराजांपुढे दाखल झाले. हेरांनी बातमी आणली होती की बादशहाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजेनिशी सुरतेवर येत आहे. तेव्हा लगेच महाराजांनी हुकूम दिला की आता ताबडतोब आवरा, जल्दीने निघण्याची तयारी करा. बहुतेक काम संपले होते. मराठी लष्कराने येताना आणलेल्या रिकाम्या घोड्यांवर लुटीच्या थैल्या लादण्यात आल्या. मराठ्यांनी हुकमाप्रमाणे भराभर आवराआवर करण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी सर्व लूट घेऊन फौज तयार झाली. महाराजांनी मात्र 500 स्वार रक्षणासाठी पाठीमागे ठेवले होते आणि ते सुरतेतून फौजेसह निघाले. रविवार दिनांक 10 जानेवारी 1664 रोजी महाराजांच्या परतीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे बुधवार सकाळ ते शनिवार संध्याकाळ 4 वाजेपर्यंत सतत 4 दिवस महाराजांनी सुरतेची लूट केली. या लुटीत त्यांना सुमारे 1 कोटी रुपयाचे उत्पन्न झाले. डचांचे सुमारे 20,000 तर इंग्रजांचे सुमारे 1,000 पौंडांचे नुकसान झाले. महाराजांच्या नावाची विलक्षण दहशत सुरतेला बसली. महाराजांचे नुसते नाव शत्रूच्या अंतःकरणात धडकी भरवण्यासाठी पुरेसे ठरू लागले. उरलेल्या 500 स्वारांनी एकदा शहरात जाऊन सर्व रस्त्यांवरून दौड मारली. कोळसा, राख, धूर आणि पडलेली घरे यामुळे संबंध सुरतभर शांतता पसरली होती. महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि त्यांच्या मागोमाग मराठी लष्कर निघाले. सुरतेत गेलेले महाराजांचे 500 स्वारही मागोमाग धावत निघाले. महाराज सुरतेची लूट घेऊन निघाले. त्र्यंबकेश्वराहून जितक्या वेगाने ते सुरतेस आले तितक्या वेगाने महाराजांना परत जाता येत नव्हते, कारण प्रत्येक स्वारापाशी लुटीचे ओझे होते. तरीही जास्तीत जास्त वेगाने महाराज स्वराज्याच्या रोखाने येत होते. पहिल्याच दिवशी त्यांचा मुक्काम सुरतेपासून 6 कोसांवर पडला. त्यांना व त्यांच्या फौजेला गेले 4 दिवस अजिबात विश्रांती मिळाली नव्हती. अहोरात्र लुटीची धावपळ करून सर्वजण फार थकलेले होते. दिनांक 17 जानेवारी 1664 या दिवशी म्हणजे महाराज सुरतेतून निघून गेल्यावर 8व्या दिवशी महाबत खानाच्या आधिपत्याखाली मोगली फौज सुरतेत येऊन महाबत खान सुरतेत शिरला तेव्हा त्याला सुरतेचे स्वरूप इतके भयंकर दिसले की हे सुरत शहर आहे हे ओळखणे मुश्किल झाले होते. सुरतेच्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबाला लाहोर येथे समजली. जानेवारीच्या सुरुवातीला नुकताच तो काश्मीरवरून लाहोरला आला होता. 18 जानेवारी 1664 रोजी दिल्लीला पोहोचला. आल्या आल्याच त्याला सुरतीची राख रांगोळी झाली आणि सुरत साप लुटली गेली आणि शहर आगीच्या भक्षसानी पडले हे त्याला समजले. औरंगजेब काश्मीरला असताना त्याला खबर मिळाली होती की लाल महालावर महाराजांनी रात्रीच्या अंधारात छापा घातला आणि शाहिस्तेखानाच्या उजव्या हाताची 3 बोटे छाटली होती. परंतु हा विचार करेपर्यंत ही बातमी शिळी होऊन गेली होती आणि आता तर अविश्वसनीय मोठी धक्कादायक अशी सुरतेच्या विनाशाची खबर त्याला मिळाली. इतक्या दूर आणि इतक्या झटकन हा शिवाजी सुरतेसारख्या 5,000 स्वारांनी सुरक्षित अशा शहरावर आलाच कसा आणि त्याने हा डाव साधलाच कसा? काही करून त्याच्या मनालाही कोडं उलगडत नव्हतं. महाराजांच्या या सुरतेच्या स्वारीमुळे औरंगजेब चांगलाच चिडला होता. मोगली अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाला जॉर्ज ऑक्झेंडरनच्या शौर्याची हकीकत समजली. ती कळताच तो मोठ्या खुशीने उद्गारला, माझ्या शत्रूशी 2 हात करील असे इंग्रज व्यापाऱ्यांसारखे लोक माझ्या देशात आहेत ही मोठी भूषणावह गोष्ट आहे. त्यामुळे ऑक्झेंडरनच्या अर्जाचा अगदी सहानुभूतीपूर्वक विचार करून बादशहाने 1 वर्षभर सुरतेच्या सर्वच व्यापाऱ्यांची जकात माफ केली. तसेच पुढेही 5 वर्षापर्यंत आयातमालांवर 0.5% सूट जाहीर केली. शिवाय सुरतेला तटबंदी बांधण्याची आज्ञा केली व इनायत खान याची सुरतेहून उचलबांगडी करून इनायत खानाच्या जागी नवीन सुभेदार नेमला. त्याचे नाव होते गयासुद्दीन खान. सुरत स्वच्छ करून महाराज 10 जानेवारी 1664 रोजी सुरतेहून निघाले.
8,000 घोडेस्वारांच्या रांगा वळणे वळणे घेत संतगतीने सह्याद्रीचा घाट चढत होत्या. पहाडी चढावांमुळे आणि पाठीवरच्या ओझ्यांमुळे त्यांना जरा हळूच टापा टाकाव्या लागत होत्या. सर्व लूट सुखरूप घाट चढून देशावर आली. निघाल्यापासून कोणीही आडवे आले नाही वा कोणीही पाठलागावर आले नाही. परंतु रायगडी पोहोचण्यापूर्वी महाराजांचा तळ काही काळ लोहगडावर पडला होता. सरनोबत नेताजी पालकर या तळावर होते. नारो बापूजी, चिमणाजी बापूजी, परसोजी महाडिक, संताजी बोबडे व सखो भिकाजी हे या लष्करात होते. लोहगडावरून हे मराठी लष्कर राजगडाकडे यायला निघाले. लोहगड ओलांडून ते वडगावजवळ आले. तेथे मोगली सरदार मुकुंदसिंग राजपूत याने मराठ्यांना गाठले. चिमणाजी, परसोजी आणि संताजी हे नेताजीसह लूट घेऊन त्वरेने पुढे निघाले आणि मुकुंदसिंगाला नारो बापूजींनी रोखून ठेवले. लूट सुखरू पुढे गेली पण मागे झालेल्या धुमशक्रीत नारो बापूजी बाण लागून ठार झाले. महाराजांना खूप दुःख झाले. हे दुःख सावरत महाराज राजगडावर येऊन पोहोचले. इंग्रजी पत्रव्यवहारात शिवरायांना अमानुष, निर्दयी, क्रूर, भेकड, लुटारू असे म्हणताना स्वतःच्या भाईबंधांची हुशारी, कर्तृत्व, शौर्य, पराक्रम अशी मोठेपणा मिरवणारी वर्णने केली आहेत. शिवरायांनी सुरतेची संपत्ती मिळवण्यासाठी सुरतेवर छापा घातला होता. त्यांना डच इंग्रजांच्या सोबत युद्ध केल्याने फारसे हाती काही न लागता बहुमूल्य वेळ मात्र वाया जाणार होता. या कारणांमुळे शिवरायांनी डच आणि इंग्रजांच्या वाखारींकडे दुर्लक्ष केले होते. परंतु इंग्रजी पत्रव्यवहारातून इंग्रजांनी स्वतःचे शौर्य दाखवल्यामुळे भिवून शिवाजी महाराजांनी त्यांच्या वाखारींना हात लावला नाही असे म्हटले आहे. परंतु त्यांच्या या फुशारकीत काहीच अर्थ नव्हता. राजापूरची वखार खणून काढून ज्यांनी तेथे 90,000 रुपयांची लूट नेली इतकेच नव्हे तर शत्रूशी आतून कारस्थान करणारे म्हणून ज्यांनी राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांना रायगडच्या तुरुंगात डांबून नेमले त्या शिवाजी महाराजांनी 8-10,000 सैन्यासह केवळ सुरतेच्या 200 लोक असलेल्या इंग्रज आणि डच वखारींना धुळीला मिळवण्याची इच्छा धरली असती तर हे मुठभर गोरे लोक त्यांचे काय करू शकणार होते. परंतु ह्याच वखारवाल्यांच्या हालचाली निरखल्या तर त्यांचा किती गोंधळ उडाला होता याची कल्पना आपल्याला येईल. शिवाय एवढेही इंग्रज स्वतःला बलवान, सामर्थ्यवान, पराक्रमी, कुशल लढवये असं जर समजत असते तर मराठ्यांनी जेव्हा जकातीजवळ इंग्रजांचा माल लुटला त्यावेळी इंग्रजांनी कसलाच कसा प्रतिकार केला नाही. शिवाय आपल्या बाहुबळावर आपला भाईबंध अँथनी स्मिथ याची ते सुटका कशी करू शकले नाहीत. उगाचच 2-250 इंग्रजी फौजा महाराजांच्या 10,000 फौजेला भारी असल्याच्या फुशारक्यानंतर मारायच्या. परंतु जॉर्ज ऑक्झेंड्रनला हे पक्के माहीत होते की महाराजांच्या पुढे उभी राहण्याचीही त्यांची छाती झाली नव्हती. 250 लोकांचा त्यांनी केव्हाच चुराडा करून टाकला असता. शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या वृत्तांताकडे शांत चित्ताने सखोल विचारपूर्वक पाहिले तर महाराजांचा मुख्य उद्देश धन मिळवण्याचा होता. तो त्यांनी लपवूनही ठेवला नव्हता. हे धन महाराजांना स्वराज्याच्या कार्यासाठी पाहिजे होते आणि हे धन त्यांनी स्वराज्याची ज्यांनी नासाडी केली त्यांच्याकडूनच वसूल करून घेतले होते, लुटून घेतले होते. कोणाशीही आमचे वैयक्तिक वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलखात सतत 3 वर्षे बर्बादी केली, कत्तली केल्या, त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बरेच दिवसांनी आमची मसलत आज पार पडली असा हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आणि योग्य निर्वाळा महाराजांनी दिला होता. शिवाय दुसरा मुद्दा असा की मोगलांप्रमाणे ऐन घटक्यात किंवा अकस्मात रात्रीच्या वेळी हल्ला करून अमानुष कत्तल करून गोरगरीब प्रजेला लेकीसुना, मुळीबाळी यांची अब्रू घेऊन म्हातारी कोतारी मुळेबाळे यांच्या सटासटा माना पिरगाळून सुरतेची दानादान उडवून दिली अशी कुठेही नोंद नाही. उलट पक्षी सुरतेच्या वेशीवर येताच महाराजांनी मोठ्या औदार्याने सुरतेच्या सुभेदाराकडे 3 प्रमुख व्यापाऱ्यांना व ह्या सुभेदारालाही रितसर खंडणी ठरवण्यासाठी आपल्याकडे पाचारण केले होते. एकदा नाही तर 2 त्यांनी आपला वकील सुभेदाराकडे पाठवला होता पण कुणीही न आल्यामुळे त्यांना शहरात घुसणे भाग पडले. त्यानंतरही अँथनी स्मिथजवळ त्यांनी आपल्याला कुणाही व्यापाऱ्यावर व्यक्तिगत सूड उगवायचा नाही तर औरंगजेबावर सूड उगवायचा आहे असे उद्गार काढले होते. महाराज सुरतेत आले तेव्हा प्रथम महाराज अगदी लांब उभे राहून संबंध शहराकडून मिळून मोजकीच रक्कम मागत होते. त्यासाठी मुलाखतीकरता
व ही रक्कम ठरवण्याकरता त्यांनी शहरातील कुबेरांना बोलावणे पाठवले होते, तरीही कोणी आले नाही। एवढी घमेंड त्या कुबेरांना आणि सुभेदाराला चढली होती। त्यांना शिवाजी ही काय चीज आहे याचा अंदाज नव्हता। ते स्वतःच्या घमेंडीत होते। अखेर महाराजांना झडप घालावी लागली। या लुटीतून कोणत्याही जातीचा व धर्माचा श्रीमंत सुटला नाही। स्वकीय परकीय असा भेद करण्यात आला नव्हता। परंतु हे कळत नाही की औरंगजेबाला नजराने आणि मोगली अंमलदाराला लाच द्यायला या श्रीमंतांजवळ पैसा अमाप असे। औरंगजेबाने जबरदस्तीने लादलेला जिदिया कर द्यायला या हिंदू लोकांकडे पैसा होता, परंतु महाराजांना द्यायला मात्र हिंदू राजी होत नव्हते। अर्थातच त्यामुळे महाराजांना या छापाव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता। शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद देऊन ठेवली होती की कोणी प्रतिकार करणार नसेल तर त्याला ठार मारू नये। त्यामुळे प्रजेपैकी कुणीच प्रतिकार न केल्यामुळे कुणाला हकनाक ठार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। सुरतेच्या जाळपोळीत महाराजांनी कुणाच्याच धर्मस्थानाला हात लावला नाही, तसेच कुणाचीही निष्पाप हत्या केली नाही। महाराजांनी सुरतेतील 3,000 घरे जाळली व काही लोकांना कडक शिक्षा ठोठावल्या, पण त्यांचा रोग गरिबांवर वा निष्पाप लोकांवर अजिबात नव्हता। उलट अनावश्यक वाटणारी लूट त्यांनी गरिबांना वाटून टाकली होती। याच संदर्भात फ्रान्सिस व्हॅलेंटाईनचा अभिप्राय मोठा मजेशीर आणि नोंद करून ठेवण्यासारखा आहे। तो लिहितो, त्याचा अर्थ असा की कमी मौल्यवान वस्तू महाराजांनी गोरगरिबांना अशाच वाटून दिल्या, त्यामुळे अनेकांना आगीमुळे किंवा लुटीमुळे जे गमावले होते त्यापेक्षा अधिक कितीतरी आपल्या हाती लागले। महाराजांचे लोक लूट करताना स्त्रिया, मुले, वृद्ध, फकीर, गरीब, मशीद, दर्गे यांना अजिबात उपसर्ग लागू देत नव्हते, त्रास देत नव्हते। वलंदेजांचे 2 गोरे इसम फकीराचा वेश घेऊन संबंध सुरत शहराबर हिंडले। इतकेच काय तर फिरत फिरत महाराजांच्या तळावर देखील जाऊन आले। त्यांना कुणीही धक्का लावला नाही की कुणी जरासे हटकले देखील नाही, कारण ते फकीर बनले होते। त्यामुळे सुखरूप आपल्या वखारीत परत आल्यावर संपूर्ण सुरत लुटीचे वर्णन आपल्या सर्वच डचांना त्यांनी सांगितले होते। साऱ्या सुरत शहरात मराठी धिंगाणा घालत होते, परंतु कुणाच्याही धार्मिक वस्तूला व वास्तूला किंवा व्यक्तींना ते शिवले देखील नाहीत। तिकडे त्यांचे फारसे लक्षही नव्हते। शहरात कॅपुचिन ख्रिश्चनांचे एक मिशनरी केंद्र म्हणजे मठ होता। मराठी लुटालूट करण्याकरता या ख्रिश्चनांच्या कॉन्व्हेंटवरून अनेक वेळा येत जात होते, परंतु त्यांनी ह्या मिशनऱ्यांना काहीही त्रास दिला नाही। महाराजांचा तसा सक्त हुकूम होता। पहिल्याच दिवशी या चर्चमधील मिशनरी पादरी रेव्हरंड फादर ॲम्ब्रॉस हा महाराजांकडे गेला होता। महाराजांनीही त्याची भेट घेतली। रेव्हरंड फादरने मोठ्या कळकळीने महाराजांना विनंती केली होती की सुरतीतील गरीब ख्रिश्चनांना आपणाकडून त्रास होऊ नये, निदान त्यांचा रक्तपात तरी होऊ नये। महाराजांना या फ्रान्सिसी मिशनऱ्यांबद्दल फार आदर वाटत होता। महाराजांनी त्याला अभय दिले। सुरत लुटीच्या वेळी एका मोठ्या हवेलीत एक विधवाबाई आपल्या मुलांना घेऊन घाबरून लपून बसली होती। तिच्या पतीने मोहनदास पारेख यांनी दलालीच्या व्यापारात अफाट पैसा मिळवला होता। तो पैसा काही प्रमाणात गोरगरिबांसाठीही खर्च केला होता। तो फार उदार व दयाळू होता। तो सुरतेतच वारला होता। मराठ्यांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा सर्वत्र गोंधळ उडाला होता। मराठ्यांची धाड आपल्या हवेलीवरही पडेल, त्यात सर्व संपत्ती लुटली जाईलच, शिवाय स्वतःच्या आणि मुलांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने तिचा थरकाप उडाला होता। घोड्यांच्या टापा तिला तिच्या हवेलीकडे येत असल्याच्या ऐकू येऊ लागल्या। काही वेळातच ते घोडेस्वार तिच्या घरापाशी येऊन धडकल्याचे तिला जाणवले। आता तर तिचा धीर पार खचला होता। खूप वेळ गेला तरीही बाहेर कोणतीच हालचाल ऐकू येत नव्हती। ती घाबरत उठली आणि हळूच दार उघडून बाहेर पाहू लागली। हवेलीच्या रक्षणासाठी मराठे स्वार बाहेर उभे असल्याचे तिने पाहिले। तिला थोडा धीर आला। घाबरत ती त्या स्वारांशी बोलू लागली। तेव्हा एक मराठा स्वार तिला म्हणाला, या घरात पैसा खूप आहे, पण घरात कोणीही पुरुष नाही, एकुलती एक बाई आणि तिची मुले आहेत। हे शिवाजी महाराजांना माहीत होते। तेव्हा या घराला कोणीही धक्का लावू नये म्हणून मुद्दामच शिवाजीराजांनी आम्हाला या घराची राखण करण्यासाठी पाठवलं आहे। हे ऐकून त्या बाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि तिला खूप धीर आला। या प्रसंगाचे वर्णन इंग्लिश लेखक बर्नियर याच्या पत्रात आले आहे। सुरतेच्या एकंदर छाप्यात जर त्यांनी आसूड व तलवारीचे टोक दाखवले नसते तर अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या धर्मकार्याला सुद्धा आवश्यक ते धन त्यांना मिळू शकणार नव्हते।
स्वदेशाचे स्वतंत्र संपादन करणे व स्वधर्माला स्वाभिमान प्राप्त करून देणे हे जर उदात्त ध्येय असेल तर ते प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत आवश्यक म्हणून पत्करण्यात येणारे हे मार्ग अपरिहार्य म्हणून शेवटी नैतिक व समर्थनीयच ठरतात. परंतु भारतीय राजनीतीशास्त्रज्ञांनी या भूमिकेवरून या गोष्टीचे समर्थन केले आहे. शिवाजी महाराजांनी या मार्गाचा अवलंब करतानासुद्धा मानवतेच्या मूल्यांचे परिपालन केले आहे असे आपल्याला दिसून येईल. शिवाजी महाराज सुरत शहर लुटण्याकरता येणार आहेत याची कोणासही वार्ता नव्हती. ते शहर लुटण्याच्या कित्येक दिवस अगोदर त्यांनी आपली 2000 माणसे खलाशी व्यापारी इत्यादिकांचा पोशाख देऊन सुरत शहरात पाठवून दिली होती. या माणसांनी शिवाजी महाराज येण्यापूर्वी तेथील संपत्तीविषयी सर्व माहिती मिळवून ठेवली होती. शिवरायांनी आपल्या सैन्यासह शहरात प्रवेश केल्याबरोबर या माणसांनी मिळवलेल्या माहितीच्या सहाय्याने शहराची लूट करण्याचे काम फार थोड्या वेळात उरकले आणि अपार संपत्तीची लूट घेऊन ते सुरक्षितपणे निघून गेले असे फादर पेटी जोसेफ टी आर्लियन्स आणि टेव्हेनॉट या फ्रेंच लेखकांनी नमूद करून ठेवले आहे. सुरतेवरील मोहिमेत नजरबाज म्हणून विठोजी मानके, अप्पा रामोशी आणि अब्दुल कादर हे अनुक्रमे बाबूल, मोमीन व रामशरण ह्या नावांनी वेषांतरित झाले होते. बाबूल हा घोड्यांना नाल मारण्याचे काम करत होता तर मोमीन हा त्याच्या टपरीजवळ भिकारी म्हणून वावरत होता आणि रामशरण तेल्याकडे कामाला होता. हे शिवरायांना सुरतेबद्दल गुप्त बातम्या देत होते असा काही ठिकाणी उल्लेख आला आहे.